नमस्कार भागाधर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। भागाधर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत इथ्रेल याविषयी। भागाधर मित्रांनो, सबकेनंतर बऱ्याचशा विभागामध्ये पाण्याची कमतरता होती, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मी जाऊन बघितलं तर काड्याची जी साईज होती ती कुमकुवत आहे आणि बऱ्याच ठिकाणी काड्या तितक्या चांगल्या प्रमाणात पक्क झालेल्या दिसत नाही आहेत। तर जर काड्या पक्क झालेल्या नाही आहेत तर याचा अर्थ असा होतो की बागेमध्ये जे स्टोरेज आहे ते सुद्धा कुमकुवत असणार आहे, कमजोर असणार आहे। 70% बागांना जवळजवळ यावर्षी पाणी कमी होतं, त्यामुळे यावर्षीचा जो मेजर प्रॉब्लेम असणार आहे तो म्हणजे घड कुमकुवत निघणं आणि माल कमजोर निघणं हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम यावर्षी असू शकतो। बागायतदार मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्टीचा जर विचार केला तर असं लक्षात येतं, जी बड ब्रेक होतं किंवा जो डोळा फुटतो छाटल्यानंतर जो डोळा फुटतो तिथूनपासून 5 पाने अवस्थेपर्यंत ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये झाड हे स्वतःचं अन्न स्वतः कधीच तयार करत नाही। या अवस्थेपर्यंत झाड हे डिपेंडेंट असतं ते तुमच्या झाडाने स्टोरेज झाडाच्या जे साठवून ठेवलेल्या स्टोरेजवरती। मग जर तुमचं साठवून ठेवलेलं स्टोरेज जर भरपूर चांगलं असेल, मजबूत असेल, तर तुम्हाला घाबरायचं काम नाही आहे। मात्र जर 70% भाग जो आहे ज्याला पाण्याची कमतरता होती, ज्यांनी स्टोरेज अजून तेवढ्या प्रमाणात करून ठेवलेलं नाही आहे, अशा ठिकाणी मात्र आपल्याला स्टोरेज कुमकुवत असण्याचा अडचण निर्माण येऊ शकते आणि त्यामुळे माल कुमकुवत निघणं, माल कमजोर निघणं ह्या समस्येला आपण सामोरं जाऊ शकतो। या अवस्थेमध्ये इथ्रेलचा जो रोल आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि आपण यामधून फक्त इथ्रेलमुळेच यावर्षी वाचू शकतो। बागायतदार मित्रांनो, तुम्ही अशा बागा बघितल्या असतील की ज्या ठिकाणी काही पिकं शेजारी असल्यामुळे आपल्याला इथ्रेल मारता येत नाही। समजा की आता टॅमॅटो तुमच्या गल्लीच्या शेजारी दोन ते तीन लाईनच्या पलीकडे सोडून टॅमॅटोची बाग आहे, आता आपल्याला इथ्रेल मारायची वेळ आली तर ते टॅमॅटोवर उडेल, या कारणानं आपण शेवटच्या 2 गल्ल्यांना 3 गल्ल्यांना इथ्रेल मारत नाही। बागायतदार मित्रांनो, ही केस ज्यावेळेस घडते त्यावेळेस आम्ही 10 मधले 7 प्लॉट निरीक्षण करून बघितले। अशा ठिकाणी त्या प्लॉट्समध्ये एकतर माल कमजोर निघाला होता, कुमकुवत निघाला होता, किंवा या ठिकाणी 50-55 घड निघाले होते आणि ज्या ठिकाणी इथ्रेल मारलं नाही अशा ठिकाणी मात्र फक्त 10-15 किंवा 25 ते 30 घड होते आणि ते पण शेवटपर्यंत चांगले पोचले गेले नाही, कमजोर ते कमजोरच राहिले। बागायतदार मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की इथ्रेलमुळे जे स्टोरेज होतं हे स्टोरेज आपल्याला शेवटपर्यंत खूप महत्त्वाचा भाग पार पाडतं किंवा माल निघायला त्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे। बागायतदार मित्रांनो, जर आपण इथ्रेल मारलं तर मात्र झाडावरती असणारे जी 500 ते 700 पानं आहेत ती पानं 15 दिवसासाठी अन्न तयार करतात, मात्र ती अन्न वापरत नाहीत। याचा अर्थ जर थोडक्यात समजून घ्यायचा म्हटला तर साधारण आपल्याकडे 30 ते 35 काडे आहे। आता 35 काड्यावरती 10 ते 15 जर पानं म्हटली तर आपल्याकडे 600 ते 700 पानं होतात, बरोबर। आपण जर 15 दिवस आधी इथ्रेलचा जर आपण डोस घेतला तर तिथून पुढे 3 ते 4 दिवसानंतर इथ्रेल झाडामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कार्यक्षील होतं आणि तिथून पुढचं छाटणीपर्यंत हा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये हे इथ्रेल झाडामध्ये खालून येणारा जो पाण्याचा फ्लो आहे तो मात्र तो पानापर्यंत पोहोचू देत नाही। परिणामस्वरूपी झाड वरती अन्न तयार तर करते मात्र स्वतः पानं त्यांच्यासाठी यूज करता येत नाही। परिणामस्वरूपी तो जो अन्न साठा आहे तो काडीमध्ये, खोडामध्ये किंवा मुळामध्ये तो तसाच शिल्लक राहतो। बागायतदार मित्रांनो, या स्टोरेजच्या जीवावरती मात्र आपल्याला माल चांगला आणि सशक्त बाहेर पडतो। मात्र ह्या काही गेल्या 2 ते 4 वर्षांमध्ये बघतोय आपण कुजीच्या भीतीने इथ्रेल कमी प्रमाणात फवारतो किंवा त्याचा डोस हा कमी प्रमाणात घेतो। परिणामस्वरूपी जमीन जर ओली असेल, ढगाळ वातावरण असेल तर त्या ठिकाणी कसलाच इथ्रेलचा इफेक्ट तुमच्या बागेवरती किंवा तुमच्या पानांवरती पाहायला मिळत नाही। बागायतदार मित्रांनो, 2010 जर तुम्ही पिरियड बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की 2010 किंवा इवन 2013-14 सुद्धा बागेला इथ्रेलचं प्रमाण हे टिपाला 800 मिली होतं। बागेला जर 800 मिली इथ्रेल मारत होतो 10 ते 12 दिवस आधी इथ्रेल मारायचे, त्यावेळेस मात्र घड जिरण्याच्या समस्या फार कमी प्रमाणात होत्या, इतक्या येत नव्हत्या आणि घड जिरायची औषधंसुद्धा तितक्या प्रमाणात बाजारात उपलब्ध नव्हती।
मात्र इथ्रेलचा जो डोस आहे तो 2014-15 नंतर शास्त्रज्ञांनी आपल्याला असं सांगितलं की इथ्रेल मारल्यामुळे कूज होते. आता कुजीचा आणि इथ्रेलचा संबंध नक्की आहे, किती टक्के आहे, असेल 20-25% असेल, मात्र जर तुमचा मालच निघाला नाही तर कूज व्हायचा संबंधच येत नाही. आपला जर माल निघाला तर आपण कुजीचा विचार करू शकतो, कुजी फवारणे घेऊ शकतो, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस बाजारात अवेलेबल आहेत, आपण त्या थांबवू शकतो. बागायतदार मित्रांनो, माल निघाला तर आपण पुढचा विचार करायला करू शकतो. त्यामुळे पानगळ झाली पाहिजे किंवा कमीत कमी बागेत पानंही पिवळी पडली पाहिजेत. मग यासाठी तुम्ही जो इथ्रेलचा डोस घेत आहे तो डोस महत्त्वाचा आहे. टायमिंग महत्त्वाचं आहे. कमीत कमी 10-15 दिवस आधी आपल्याला इथ्रेल मारणं खूप महत्त्वाचं आहे. 15 दिवस जर आधी आपण इथ्रेल मारलं तर मात्र वेलीला 15 दिवस आपल्याकडे मिळतात स्टोरेज तयार करण्यासाठी. आता डोस घेत असताना महत्त्वाची गोष्ट एक आहे की सर्वसाधारणतः जर पानं तुमची 20-25% खराब झाली असली तरीसुद्धा मी म्हणेन तुमच्याकडे 70% पानं चांगली आहेत. जमिनीत जर ओलावा असेल तर तुम्ही 700-800 मिलीनं इथ्रेल घ्यायला कोणतीही अडचण नाही आहे. जर तुमची वराटी खूप विगरस असेल, सोनाकासारखी असेल, किंवा आता नवीन लेटेस्टमधली लांबी आरकेसारखी एखादी वरायटी असेल जिची कूज खूप मोठ्या प्रमाणावरती होते, गळ खूप मोठ्या प्रमाणावरती होते, तर अशा ठिकाणी तुम्ही कमीत कमी 600 मिलीपर्यंत इथ्रेल घ्यायला 15 दिवस आधी कोणतीही अडचण नाही. बागायतदार मित्रांनो, माल निघणं महत्त्वाचं आहे. कुजीचा विचार आपण नंतर करू, पण माल निघाला तर पुढे आपण विचार करणार आहोत. इथ्रेल बरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जर जे मिक्स करायचं औषध आहे ते तुम्ही 52-34 घेऊ शकता, 13-045 घेऊ शकता, अमोनिया घेऊ शकता, किंवा काही घेतलं नाही तरी सुद्धा चालू शकतं. इथ्रेलचा जो पीएच आहे तो सर्वसाधारण 5-6.5 इथ्रेल खूप चांगलं काम करतं. तो जर पीएच तुम्ही मेंटेन केला तर चांगले रिझल्ट्स येताना दिसतात. बागायतदार मित्रांनो, 200 मिली 300 मिली टिपाला इथ्रेल घेऊन फक्त चान्स घेण्यात किंवा फक्त हातानं पानं काढण्यात कोणताही चान्स नाही आहे. चान्स यावर्षी तरी घेऊ नका. इथ्रेल वेळेवरती मारा, इथ्रेलचा डोस परफेक्ट ठेवा. समजा 50% पानगळ झाली असेल तरीसुद्धा मी म्हणेन 500-500 मिलीने का होईना इथ्रेल तुम्ही मारा, 10 दिवस आधी मारा. आणि गरज पडली तर 4-5 दिवस आधी जर समजा पाऊस झाला किंवा इथ्रेल मारला आणि लगेच पाऊस झाला तरीसुद्धा 50% इथ्रेलचा डोस घेऊन पुन्हा रिपीट तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही तो डोस रिपीट करून मारा. बागायतदार मित्रांनो, यावर्षी तुम्ही विशेष महत्त्व इथ्रेलला द्या. रिस्क घेऊ नका. पानगळ होईलच किंवा झालीच पाहिजे याचा तुम्ही नक्की विचार करा. खूप मोठ्या प्रमाणात अमोनिया किंवा खूप मोठ्या प्रमाणात युरिया त्याच्यामध्ये मारून पानगळ करायचा विचार करू नका. पानगळ ही शिस्तीत आणि हळूहळू झाली पाहिजे याचा विचार करा. अचानक पानगळ झाली तरी तुम्हाला त्याचा विशेष फायदा होणार नाही आहे. त्यामुळे इथ्रेलचा डोस हा जास्तीत जास्त दिवस आधी घ्या. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.